मुंबई के पतराज चौल भूमि घोटाला मामले में प्रवर्तन निदेशालय ईडी ने शिवसेना सांसद संजय राउत की पत्नी समेत उनके करीबियों की 11 करोड़ 15 लाख रुपए की संपत्ति जब्त की है। जब्त की गई संपत्तियों में दादर में राउत की पत्नी के नाम पर एक फ्लैट समेत करीबियां के रायगढ़ और पालघर जिलों में संपत्तियों का समावेश है। ईडी की कार्रवाई से सियासी माहौल फिर से गर्मा गया है। परत विरोधी पक्षवाले बोलतील की त्यांच्यावर कारवाई झाली आहे म्हणून आज हे ओरडत आहेत बोलत आहेत, परंतु आज जे चॅनलला काही दाखवलं जाते, ईडीने जी प्रेस नोट काढली आहे त्याच्यामध्ये 8 भूखंड दाखवले, आमचा फक्त 1 एकरचा भूखंड आहे म्हणजे 50 गुंठेची जागा आहे। हे 8 भूखंड ईडीने आणि ज्याने कोणी हे कारस्थान केले कट कारस्थान त्याने कुठून आणले आम्हाला याची माहिती नाही। मराठी माणसाची संपत्ती असू नये का? कष्टाने कमवलेली संपत्ती आहे राऊत साहेबांनी, आणि जर आमच्याकडे अमाप संपत्ती असती तर मी त्यांचा बंधू आहे, सक्का भाऊ आहे, मी स्वतः L&T मध्ये नोकरी करतो। एक विचार करा, मी नोकरी केली असती का? एक मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हे कोण बोलते? तुम्ही बघा, सगळ्याचं भाडेके तट्टू आहे, सगळे बाहेरून आलेले जे आहेत तेच बोलत आहेत, त्यांना पुढे केले जाते। हा कोण मोहित कंबोट? हा आत्ता दिसायला लागलेला आहे, आणि आज मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहेत आणि कुठेतरी मराठी माणसाला दाबायचं, त्याचे गळचपी करायची आणि आपली सत्ता महापालिकेवर आमचा झेंडा खाली उतरवून महापालिकेवर त्यांची सत्ता आणण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु मराठी माणूस हे कदापि सहन करणार नाही। आता आपण नेहमी प्रसार माध्यमांपासून दूर असता, मात्र हे जे प्रकरण झालंय त्यामुळे कुटुंबावर कुठेतरी मी आमच्या कुटुंबाला कोणतेही टेन्शन नाही आहे, कारण आमच्याकडे काहीच नाही आहे। आज तुम्ही पाहाल तर बऱ्याच ठिकाणी त्याही धाडी मारल्या की राऊत साहेबांचं काहीतरी आपल्याला प्राप्त व्हावं, काहीतरी मिळावं आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। मला एक सांगा की बिगरशासित जिथे भाजपची सत्ता नाही आहे, पश्चिम बंगाल असेल, महाराष्ट्र असेल, याच ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत। म्हणजे आमच्याकडे प्रॉपर्टी आहेत आणि आज यांचे नेते, यांचे आमदार, यांचे खासदार, यांच्याकडे प्रॉपर्ट्याच नाहीत। गोरेगाव इथल्या पत्राचाळीचा आमचा काही संबंध नाही आहे। ही खोटी प्रकरणं निर्माण केली जात आहेत धमकीच्या जोरावर, ताकदीच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर, आणि खोट्या प्रकारात अडकवलं जाते। सर्व कुभांडर असलं गेले, सर्व खोटं प्रकरण आहे। राऊत साहेब आज एवढे स्पष्टपणे बोलतात याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की ते प्रामाणिक आहेत, निस्वार्थी आहेत, ते जे काही करतायत ते संघटनेसाठी करतायत। याच्या विरोधात आपण न्यायालयात जाणार का? आणि आता साहेबांनी सकाळी स्टेटमेंट दिले न्यायालयाबद्दल, त्यामुळे मी लहान तोडी मोठा गज घेणार नाही, मी बोलणं बरोबर नाही आहे। परंतु आम्ही कोणालाही सांगितलेलं नाही आंदोलन करा, परंतु शिवसैनिक आज उत्स्फूर्तपणे, शिवसैनिकच नव्हे तर संपूर्ण जनता उत्स्फूर्तपणे आंदोलनात उतरलेली आहे आणि याचा परिणाम तुम्हाला लवकरात लवकर दिसेल। उद्या ईशान्य मुंबई बंद होईल असं म्हणत आहे? नाही, अजून तसं काय नाही, कोणी आदेश दिलेला नाही आहे, जे काय आहे ते उत्स्फूर्तपणे होईल। अप्रैल भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस की सभी को हार्दिक शुभकामनाएं। शुभेच्छुक श्री गणेश शंकर रंभाड़, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी उत्तर नागपुर, मंत्री विनकर आघाड़ी भाजपा उत्तर नागपुर।